नमस्कार, मी मनोज भोयर। जेम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जेम विशेषमध्ये ज्या महत्त्वाच्या चार बातम्यांवर आपण भर देणार आहोत, त्या बातम्या आधी पाहूया। उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना अटक केली, लखीमपूर खेरी प्रकरण चांगलं चिघळलं। दुसरी बातमी आहे, ड्रग्ससाठी बिटकॉईन आणि डार्कनेटचा वापर केला गेला होता असं एनसीबीच्या तपासात पुढे आलेलं आहे। 6 तासात झुकरबर्गला 600 कोटी डॉलरचं नुकसान झालं। भारतीय चलनानुसार 44,000 कोटी रुपयांचं हे नुकसान आहे। 6 तास झुकरबर्गची सेवा वापरकर्त्यांसाठी ठप्प झाली होती। राज्यामध्ये पोटनिवडणुकांसाठी 63% मतदान झालं। आणि बातमी आहे, माढोक पक्षाच्या संवर्धनासंदर्भात फ्रान्समध्ये जागतिक स्तरावर प्रयत्न केले गेले, त्याचा वेधही आपण घेणार आहोत। लखीमपूर खीरी इथल्या संघर्षानंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं। त्यांना सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं। आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले असून सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारण्यात आलेलं आहे, त्यात त्यांना बंदिस्त करण्यात आलं। उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील टिकोनिया इथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला, त्यात 8 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले। मृतांमध्ये 4 शेतकऱ्यांचा समावेश आहे। केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली। उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते। मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांच्या अंगावर 2 कार चढवल्यानंतर हा हिंसाचार घडला। आंदोलकांनी या 2 गाड्यांना आग लावल्याचाही आरोप करण्यात येतोय। या घटनेनंतर रात्री उशिरा या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं। रविवारी रात्री 11 सुमारास प्रियंका गांधी लखीमपूर खेरी येथील घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या। इस व्हिडिओ को देखिए और इस देश को बताइए कि इस मंत्री को बर्खास्त क्यों नहीं किया गया है और इस लड़के को अभी तक गिरफ्तार क्यों नहीं किया गया है। मेरे जैसे विपक्ष के नेताओं को तो आपने हिरासत में बगैर किसी ऑर्डर बगैर एफआईआर के रखा है। मैं जानना चाहती हूं कि ये आदमी आजाद क्यों है। आज जब आप आजादी के अमृत उत्सव की महफिल में मंच पर बैठे रहेंगे मोदी जी, तो आप याद करिए कि आजादी हमें किसानों ने दिलवाई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूवर तीव्र नाराजी व्यक्त केली। लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। त्यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या एकूणच घटनाक्रमावर आपली भूमिका मांडली। या प्रकरणी दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे याच्या चौकशीची जबाबदारी देण्याची मागणी केली। शरद पवार म्हणाले, केंद्र सरकार उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाही। जालियनवाला बागमध्ये झालेली परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे। दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करतोय। शांतीनं आंदोलन सुरू आहे, मात्र 26 जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्ण देशभर उमटली। किसानों के ऊपर जो हमला किया गया, इससे नीयत क्या है ये भारत सरकार की ये साफ होती है। मगर मैं इतना ही कहना चाहता हूँ कि आज आपके हाथ में हुकूमत है, इस हुकूमत का गैर इस्तेमाल करके आप किसानों का आवाज दबाने के लिए कोशिश करते हैं, मगर इसमें आपको कामयाबी नहीं मिलेगी। अतिशय दुर्दैवी घटना आहे ती, मी त्याचा जाहीर निषेध करते। आणि आज सकाळीच आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्यावर दिल्लीमध्ये बोललेले आहेत आणि त्याची एक इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि ज्यांच्या चुकीमुळे झालं पाहिजे त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। कोरोना संसर्गासंदर्भात महाराष्ट्रात महामारी कायद्याअंतर्गत अनेक निर्बंध आहेत। यानुसार 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यासही मनाई केली गेली आहे। एनसीबीनं अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर ड्रग्ज पार्टी केल्याबद्दल अनेकांना अटक केली आहे। आता मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय की या पार्टीशी संबंधित मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती।
मुंबई पोलिसांनी क्रूज प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी मुंबई पोलीस क्रूज टर्मिनलचे सीसीटीव्ही सुद्धा फुटेज तपासणार आहे. पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे की ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे समाज माध्यमांमध्ये या पार्टीच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली गेली त्यांचीही चौकशी केली जाईल. एनसीबीनं सोमवारी पुन्हा एकदा क्रूजवर छापा टाकला ज्यात त्यांना अनेक महत्वाची माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री कार्डिलिया क्रूजच्या मालकीच्या जहाजावरून सापडलेले ड्रग्ज क्रिप्टोकरन्सी वापरून खरेदी केले. श्रेयस नायर या ड्रग्ज पेडलरला एनसीबीनं सोमवारी अटक केली. पाहूया या संदर्भातला महत्वाचा तपशील. ड्रग्जसाठी बिटकॉईन डार्कनेटचा वापर केला गेला. प्रकरणाची व्याप्ती फक्त दिल्ली मुंबई पुरती मर्यादित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर धागेदोरे पोहोचलेले आहेत. क्रूजवर पार्टीसाठी ड्रग्ज आणण्यात आले. क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला. एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यातही घेतलं. पार्टीचे आयोजकही आता एनसीबीच्या निशाणा. श्रेयस नायर या ड्रग्ज पेडलरला ड्रग्जची ऑर्डर मिळाली. श्रेयसनं बिटकॉईन मध्ये पैसे घेतले. क्रूजवरच्या रेव पार्टी संदर्भात एनसीबीनं आपली धडक कारवाई सुरूच ठेवली. या प्रकरणी एनसीबीनं आणखी 4 आरोपींना बेड्या ठोकून न्यायालयात हजर केलं. अब्दुल कादिर, श्रेयस नायर, मनीष उदयराज आणि अविन दीनानाथ अशी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. यापैकी दोघांना मुंबई उपनगरातल्या जोगेश्वरीमधून एनसीबीनं अटक केली. जोगेश्वरीमधून एका ड्रग पिडलरच्याही मुसक्या एनसीबीनं आवडल्या. आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या 16 जाऊन पोहोचली आहे. दुसरीकडे कार्डिला क्रूजच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे सीईओंनाही एनसीबीनं समन्स बजावलं. विशेष म्हणजे कार्डिलाच्या सीईओंना बजावण्यात आलेलं हे दुसरं समन्स. नवी दिल्लीतल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. एनसीबीनं नवी दिल्लीतून त्यांना अटक केली. रेव पार्टी प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या आता 16 झाली. या 4 इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आणखी काही तपशील एनसीबीला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर क्षेत्रामध्ये माढोक या देखण्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि राज्यामध्ये वन्यजीव संरक्षक वन्यप्रेमींमध्ये हा चिंतेचा विषय ठरला आणि यावर सातत्यानं चर्चा सुरू होती. असं असताना त्याच्या संवर्धनाची काळजी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर वाहिली जात आहे. नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या म्हणजेच IUCN परिषदेमध्ये या पक्ष्याचे शास्त्रीय पद्धतीनं संवर्धन करण्याचा ठराव करण्यात आला. सोलापुरातील पक्षीप्रेमींनी या ठरावाचं स्वागत केलंय. 2004 22 माढोक पक्षी आढळलेल्या सोलापुरातील माढोक पक्षी अभयारण्यामध्ये सध्या एकच मादी माढोक आहे. त्यामुळे सध्या या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याचा विचार करून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या व्यासपीठावर कॉर्बेट फाउंडेशनने फ्रान्समध्ये माढोक पक्षाच्या शास्त्रीयरित्या संवर्धनासाठी IUCN यांनी पुढाकार घ्यावा असा प्रस्ताव मांडला. याची खरंच गरज असल्याचं मत सोलापुरातील पक्षीप्रेमींनी व्यक्त केलं. माढोक हा पक्षी नामशेष होत चाललेला आहे. फक्त बोटावर मोजण्या इतकेच नव्हे तर फक्त एकच माढोक मादी सध्या सोलापूर जिल्ह्यात या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. तर ते टिकून राहावं, त्याचा अधिवास पूर्णपणे वाचवण्यासाठी नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या माध्यमातून आमचं सातत्याने प्रयत्न चालू आहे. तर याच सोबत पर्यटन वाढावं सोलापूरचं, त्यासाठी आमचं रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे.
माळढोक संवर्धनासाठी आयुसीएननी पुढाकार घ्यावा, आयुसीएननी त्याच्यात रेझोल्युशन पास करावं म्हणजे व्हावं ह्याच्यासाठी कॉर्बेट फाउंडेशननी तो एक प्रस्ताव ठेवला होता, याला आयुसीएनच्या बॉडीवरती अनुमोदन देण्यात आलं आणि तो प्रस्ताव ह्याच्यावर घेण्यात आलं की आता इंटरनॅशनली माळढोक कॉन्झर्वेशन व्हावं ह्याच्यावरती जागतिक संघटनेनेही त्याच्यावरती लक्ष घालतील. तर आपण ज्या क्षेत्रात उभारलो या क्षेत्रात आज एक माळढोक मादी आहे, आम्ही जी गेली एक 3-4 वर्ष पाहतोय. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, आपण पाहत राहा माझ्यासोबत जय विशेष. सोमवारी अचानक संध्याकाळपासून फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामची सेवा ही ठप्प झाली. 6 तासांसाठी ही सेवा ठप्प झाल्यानं एका व्हिसल ब्लोअरनं कंपनी संदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुगरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला $600 कोटी म्हणजे भारतीय चलनानुसार 44,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मार्क एका स्थानानं खाली घसरला. मार्क सध्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा एका स्थानानं खाली आलाय. सोमवारी या कंपनीच्या शेअर्सची मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर 4.9% घसरले. तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भावही पडले. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती $12,160 कोटी आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सायबर तज्ञांची मतही तितकीच महत्वाची आहे, ते आम्ही जाणून घेतले. फेसबुक मार्क झकरबर्गचे त्यात $600 कोटी गेले या सगळ्या भानगडीत. म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये त्याचे शेअर्सचे भाव पडतच चालले होते. 4.9% त्याचे शेअर्सचे भाव खाली गेले आणि तो खूप वरच्या नंबरवरती होता. जगातल्या श्रीमंत माणसांपैकी तो 5व्या नंबरवरती गेला. फेसबुक दर तासाला जाहिरातींमधनं किती पैसे मिळवत असेल ते दर तासाला $5.45 लाख पैसे मिळवते. तरुण या फेसबुकला ॲडिक्ट होत आहेत, त्यांना दुसरं आयुष्य राहिलेलं नाही आहे. कुठेतरी मला लाईक्स किती मिळाले त्याच्यावर माझा आत्मविश्वास ढळतो किंवा वाढतो आणि त्याच्यावर माझ्या ओळखीचे 5 लोक डिप्रेशनमध्ये गेले आहेत की त्यांना लाईक्स कमी मिळतात. हे जे सगळं चाललेलं आहे आज ते थांबवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे फेसबुकवर हे जे हेटफुल जे स्पीच आहे ते त्यांच्या फायद्याकरता ते चालू ठेवतात. म्हणजे ते असेल अरुण इलेक्शन झाली की ते पुन्हा ते अल्गोरिदम बदलतात आणि पुन्हा नॉर्मल करतात. इलेक्शन चालू असेल किंवा कुठल्याही ठिकाणी प्रक्षोभक वातावरण असेल तेव्हा अल्गोरिदम बदलतात आणि ते वातावरण पुन्हा आणखीन जास्त कसं वाढेल, म्हणजे आपल्याकडे जास्त लोक कसे अट्रॅक्ट होतील, जास्त कसे लोक बघतील, आपल्याला कसा नफा मिळेल हे बघतात असं होगनने चक्क सांगितलेलं आहे आपल्याला. सायबर तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचं हे विश्लेषण तितकंच महत्त्वाचं होतं. फेसबुकसह व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम ही लोकप्रिय समाज माध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाल्यानं त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक स्तरावर खळबळ उडून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल 6 तासानंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामची सेवा सुरळीत होण्यास सुरुवात झाली. या तिन्ही सेवा पुरवणाऱ्या फेसबुक कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्गनं ट्विटरवरील व्हॉट्सअपच्या अधिकृत हँडलवरून वापरकर्त्याची माफी मागितली. अनेकांना आमची सेवा वापरण्यात अडचणी आल्या, त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. व्हॉट्सअप पुन्हा हळूहळू आणि काळजीपूर्वक पद्धतीनं सुरू करण्याचं काम आम्ही करत आहोत. तुम्ही दाखवलेल्या धैर्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत, असं त्यानं म्हटलेलं आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर चुकीच्या माहितीचा प्रसार आणि प्रक्षोभ माजवण्याचे प्रकार थांबवण्यासाठी आखण्यात आलेले सुरक्षिततेचे उपाय फेसबुकनं अचानक बंद केले आहेत.
गेल्या 6 जानेवारीला US कॅपिटॉलवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे आणि पैसा कमावण्यासाठी असे करण्यात आल्याचा आरोप कंपनीच्या एका व्हिसल ब्लोअरनं केला. फेसबुकचे माजी प्रॉडक्ट मॅनेजर फ्रान्सिस हुगन या व्हिसल ब्लोअर आहेत. फेसबुकनं नेहमीच अधिक पैसा कमावण्यासाठी स्वतःचे हित जपण्याचा प्रयत्न निवडला. फेसबुकच्या न्यूज फीडमधील कंटेंट फ्लोमध्ये 2018 साली करण्यात आलेल्या बदलांमुळे फुटीरता आणि वैरभाव वाढला असा खळबळजनक दावा त्यांनी एका अमेरिकन वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत देताना केला. सोमवारी रात्री फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सेवा कोलमडल्यानंतर नेटिझन्सनं सोशल मीडियावर मार्क झुकरबर्गची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर मजेशीर मीम्सना जणू उधाणच आलं. एका फोटोमध्ये तर मार्क वायरिंगच्या झंझाळात घुसून समस्या शोधत असल्याचं दाखवून विनोद निर्मितीचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वीही फेसबुक आणि व्हॉट्सअप ठप्प झालं होतं, मात्र तो कालावधी अर्धा तास किंवा अवघ्या तासाभरासाठी मर्यादित होता. यावेळी हा कालावधी मोठा असल्यानं नेटिझन्सनी डिलीट फेसबुक ओके नावाचा हॅशटॅग दिसला. आता बघूया अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या बातम्या. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल जाहीर झाले. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलनं बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेत आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 600 कोटी गुंतवणूक प्रकरणी 3.25 कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील परिवर्तन पॅनलनं सातत्यानं प्रचारात केला होता. सहकार पॅनलला 13 जागा मिळाल्या आहेत. बँकेत पुढच्या काळात गैरव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ असं देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं. या विजयानंतरच्या मंत्र्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया, कारण राज्यमंत्री बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर महाविकास आघाडीमध्ये जरी असले तरी दोघेही निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आरोप प्रत्यारोपही खूप झाले. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं आणि या निवडणुकीमध्ये राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने अखेर आज बाजी मारली आणि आपला विजय खेचून आणला. आता आपल्यासोबत ताई आहे. ताई, काय सांगाल, निवडणुकीच्या ऐनतोंडावर ईडीची चौकशी लागली, अनेक उमेदवारांना ईडीच्या कार्यालयात बोलावलं होतं, त्यांना प्रचारही करता आला नाही, अखेर तुमचा विजय झाला, काय सांगाल? सत्याचा विजय होत असतो आणि म्हणून आमचा विजय झालेला आहे. या ठिकाणी मागच्या 10-11 वर्षांपासून ही जी बँक डबघाईस पडलेली होती त्या बँकेला खऱ्या अर्थानं ताकद देण्यात आली आणि नियमिततेनं त्या ठिकाणी व्यवस्थित सगळ्या शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप करून ही बँक स्थिर स्थावर करण्यात आली. हे बँकेवर जप्ती आली होती नाही तर, पण ती बँक स्टेबल त्या ठिकाणी आम्ही केली. हे सहकार पॅनल आहे, हेच त्या ठिकाणी कार्यरत होतं आणि आता इथून पुढे देखील आम्ही मोठं कार्य करू. शेतकऱ्यांसाठी आणि बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्यरत राहू एवढं तुम्हाला सर्वांना आश्वासित करते आहे. राहिला विषय ईडीचा आणि सीडीचा, तर हे खालच्या दर्जाचं राजकारण याच्या आधी याचा गंध अमरावती जिल्ह्याला लागलेला नव्हता. या ठिकाणी काही लोकांनी केंद्र सरकारमध्ये जी मंडळी आहेत त्यांची मदत घेऊन ईडी लावायचा प्रयत्न केला. आता उद्या जर ईडी ग्रामपंचायतीच्या सरपंचावर लागली तर तुम्ही काय म्हणाल? तशातला हा विषय आहे. ज्या 700 कोटीबद्दल बोलल्या जात होतं ते सगळे 700 कोटी बँकेमध्ये आहेत. ज्या व्याजाबद्दल बोलल्या जात होतं ते व्याज त्या ठिकाणी बँकेमध्ये आहेत. हा एक गोष्ट नक्की झाली की काही अधिकाऱ्यांनी संचालक मंडळांना न विचारता काही गोष्टी केल्या आणि त्याच्यावर आम्हाला जे उघडकीस आलं ते फटाफट लवकरात लवकर बँकेत त्या ठिकाणी पैसे आणले आणि ते बँकेमध्येच आहे. शेतकऱ्यांच्या पैशाला अजिबात धक्का लागलेला नाही आणि लागू देणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या कार्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ते राहू. अमर गटे, जय महाराष्ट्र, अमरावती. 13+ सहकार पॅनलचा विजय होईल म्हणून सहकार पॅनलच्या कोऱ्या 13 सीटा आल्या. बाकी 1-2 छुपा सीटा आहेत त्या वेगळ्या, अशा 15-16 सीटा आहेत, पण 13+ आमच्या सीटा आल्या आहेत. म्हणून जनतेनं, शेतकऱ्यांनं आणि सर्वांनं चांगल्या तऱ्हेनं
ज्याचा कुठल्याच तऱ्हेचा भ्रष्टाचार नव्हता त्याला न्याय दिला, सहकार पॅनलला न्याय दिला आणि चांगल्या तऱ्हेनं भरघोस मतानं शिटा निवडून आल्या। 13+ सहकार पॅनलचा विजय होईल म्हणून सहकार पॅनलच्या कोऱ्या 13 शिटा आल्या। बाकी या संदर्भात बच्चू कडू काय म्हणाले तेही पाहूया। बच्चू कडू यांनी असं म्हटलेलं आहे की पारदर्शी व्यवहार या बँकेमध्ये केला जाईल। काही तांत्रिकरणामुळे त्यांची भूमिका नेमकी काय होती विजयानंतर ती आपल्याला दाखवता आली नाही। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल जाहीर झाले आहेत। या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलला बाजी मारलेली आहे। बँक निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान राडा झाला, फटाके फोडण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। दुसरीकडे बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख आणि सहकार पॅनेल प्रमुख यांचा खिसा कापण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला कार्यकर्त्यांनी चांगलीच मारहाण केली। यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला। अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनल विजयी झालं, मात्र या निवडणुकीमध्ये दिग्गज लोक हे निवडणुकीमध्ये उभे झाले होते। पाहूया कोण झालं विजयी, कोणतं पॅनल हे पॅनलनी बाजी मारली। सहकार पॅनलचे विजयी उमेदवार चांदूर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप हे विजयी झाले। धामणगावमध्ये श्रीकांत गावंडे विजयी झाले। अमरावतीमध्ये सुनील वराडे, भातुकलीमध्ये हरिभाऊ राठ मोहोड, चिखलदरामध्ये दयाराम काळे हे विजयी झाले। सुधाकूरमध्ये सुधाकर भारसाकळे दर्यापूरमध्ये हे सुद्धा विजयी झालेले आहेत। तिवसामध्ये सुरेश साबळे यांनी यश संपादन केलेला। बबलूभाऊ देशमुख ओबीसी मतदारसंघातनं निवडणूक जिंकले, तर बळवंत वानखेडे अनुसूचित जाती मधनं विजयी झालेले आहेत। पुरुषोत्तम अलोणे हे विमुक्त जातीमधनं निवडून आले। प्रकाश काळवांडे सहकारी पतसंस्था या गटातनं निवडून आलेले आहेत। महिला राखीमधनं सुरेखा ठाकरे आणि मोनिका मर्डीकर यांचा विजय झाला। परिवर्तन पॅनल से उमेदवार आपण पाहूयात जे विजयी झालेले आहेत। राज्यमंत्री बच्चू कडू हे चांदूर बाजार इथून निवडून आले, म्हणजे मंत्र्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आपली ताकदपणाला लावली। तर जयप्रकाश पटेल धारणी सेवा सहकारी संस्थांमधून निवडून आलेले आहेत। रवींद्र गायगोले व्यक्तिगत मतदारसंघातून निवडून आले। चित्रा डहाणे मोर्शी सेवा सहकारी संघातून निवडून आले। अजय मेहकरे अंजनगाव सेवा सहकारी मधून निवडून आलेले आणि म्हणूनच ही अमरावतीची निवडणूक खूप चर्चेत राहील। अपक्ष विजय उमेदवार आपण पाहतोय अभिजित ढेपे नांदगाव खंडेश्वर मधून निवडून आले, तर नरेशचंद्र ठाकरे हे वरुड इथून अमरावती जिल्हा बँकेवर निवडून गेलेले आहेत। आनंद काळे अचलपूर मधून निवडून गेलेले आहेत। अचलपूर मधले हे अपक्ष बच्चू कडू यांच्या मतदारसंघातले आहे। बच्चू कडूंची भूमिका काय आहे ती आता आपण जाणून घेऊया। अजून बेरीज बाकी आहे, आमची बेरीज होईल व्यवस्थित, कारण मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो तिथे 21 मतं त्यांच्याकडे होते, 20 माझ्याकडे होते। आता राजकारणात कधी गुणाकार होईल कधी वजाबाकी होईल हे काही सांगता येत नाही। त्याच्यानं आज जरी दिसाले पॅनल असेल तर तोडेंगे उसको हम, नाही तुटलं तर आम्ही एकटं काफी आहे। शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही, हम अकेले आहे लेकिन दमदार रहेंगे। जे विशेष मध्ये इथेच थांबतो आहे। ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र।